गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनने घरपोडी व वा वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे आरोपींकडून के दोन लाख सात हजार नऊशे छेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय डॉक्टर अमित देवदत्त खोबरागडे वय अठ्ठेचाळीस वर्ष यांचे पोलीस ठाणे लखडगंज हद्दीत जुनी मंगळवारी येथे खोबरागडे हॉस्पिटल आहे हॉस्पिटल बंद करून ते घरी गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने हॉस्पिटलच्या दाराचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून कॅबिनचा दरवाजा आणि टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून ड्रॉवरमधील नगदी एकोणनव्वद रुपये व सीसीटीव्हीचा डी व्ही आर एकूण किंमत चौऱ्याण्णव हजार रुपये चोरून नेला आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे चौकशी केली असता त्यांच्याकडून अधिक गुन्ह्याचा शोध लागला दोन लाख सात हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कार्यवाही लकडगंज पोलीस करीत आहेत लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुनी मंगळवारी येते खोबरागडी हॉस्पिटल येथे सव्वीस तारखे चोरी झाल्याबाबत सव्वीस तारखेला गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याचा तपास करताना आम्हाला माहिती मिळाली की आरोपी अप्रोश शमसाद अन्सारी व अमोल चंद्रशेखर चाफेकर या दोघांनी ती घरपोडी केलेली आहे आम्ही शहानिशा करण्यासाठी त्या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडं तपास केला असता त्यांनी सदरची घरपोडी केल्याचं सांगितलं मग सदर घरपोडीचा तपास करत असताना अजून त्यातील आरोपी अप्रोच शमशाद अन्सारी यांनी घरपोडी करण्यासाठी जी मोटरसायकल शाइन वापरली होती ती ही कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेली माहिती मिळाली त्या चोरीबाबत खात्री केली असता कळमना पोलीस स्टेशन येथे बाईक चोरीचा गुन्हा दाखल असल्याचं समजले पुन्हा त्या अप्रोचकडे अजून चौकशी सखोल चौकशी केली असता तपासामध्ये समजले की कळमनामध्ये अजून एक घरपोडी त्यांनी केलेली आहे सदर घरपोडीमध्ये सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने व काही चांदीचे दागिने तसेच एल ईडी टी व्ही चोरी गेल्याचे होते आम्ही सदर आरोपीकडून कळमना पो पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या त्या घरपोडीतील सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व एल ई डी टी व्ही रिकवर केलेली आहे तसंच खोबरागडे हॉस्पिटल येथील जी चोरी झाली होती त्यातील मुद्देमाल ती तेवीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये व डी व्ही आर जो डी व्ही आरही चोरी चोरी केला होता तो हस्तगत केलेला आहे तसंच शाईन गाडीही हस्तगत केलेली आहे असं एकूण दोन लाख सात हजार नऊशे त्रेचाळीस रुपयेचा मुद्देगाल मुद्देमाल या दोन्ही आरो आरुप, आरोपीकडून हस्तगत केलेला आहे दोन्ही आरोपी हे सवयीचे आहेत या अगोदरही यांच्यावर घरकुडीचे गुन्हे दाखल आहेत दोन्ही आरोपींना आपण पुढील तपासकामी लकणगंज पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहे